नमस्कार, इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला आपल्या देशातील सर्वात हुशार विद्यार्थी येतोय, ज्याची ग्रीनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. आणि हा विद्यार्थी मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या एका छोट्या गावातला आहे की ज्याचं प्राथमिक शिक्षण गावातच चौथीपर्यंत झालं आणि वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड येथे त्याचं माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वीपर्यंत आणि 11वी 12वीचं शिक्षण त्याचं राजस्थान कोटामध्ये झालं. त्यांनी 22 ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. पृथ्वीरत्न पुरस्कार त्याला मिळाला आहे. अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि MIT बोस्टनमध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे 100% शिष्यवृत्तीवरती. असा एक आगळा वेगळा विद्यार्थी आपल्या भेटीला येतो आहे. दर्शको, जरा सरसावून बसा आणि बघा की आमच्या आकाशनी ही जी झेप घेतलेली आहे, त्याचं नाव जे आहे ना आकाश, ते त्यांनी कसं सार्थक केलं आहे आपण थेट त्याच्याकडूनच समजून घेऊया. नमस्कार आकाश. मी जो तुझा आत्ता परिचयामध्ये उल्लेख केला की तू हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या छोट्या गावातला विद्यार्थी आहे आणि आईवडील तुमची शेती आहे, हां, तर तुझं गावचं स्वरूप कसं होतं आणि प्राथमिक शिक्षण तुझ्या गावात कसं झालं, जरा आम्हाला सांग ना दर्शकांसाठी. खरं तर म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण हे गावातल्या शाळेमध्ये 1 ते 4वीपर्यंतचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते गावामध्ये झालं आहे, एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे 4-5 वर्ग असतात, तेच मुलं गावातले काही गणवेशामध्ये येतात, काही सिव्हिल ड्रेसमध्ये, तर अशा पद्धतीची शाळा आणि त्याच्यामध्ये मी 4वीपर्यंतच शिकलो. परंतु आई वडिलांनी लहानपणापासून एक संस्कार मनामध्ये पेडला होता की प्रामाणिकपणाने आणि कष्टाने जे मिळवलेलं असतं ते चिरकाल टिकतं. आणि एज्युकेशन, मी माझ्या खूप साऱ्या स्पीचेसमध्ये बोललो, एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन युअर पर्सनॅलिटी. म्हणजे शिक्षण हे एक असं शस्त्र आहे जे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक नवीन बदल घडवून आणण्याचं काम करत असते. आणि हा विचार आई वडिलांनी 1 ते 4 या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये पेरला. आणि 1 ते 4 या बालवयामध्ये जे आपल्यामध्ये संस्कार होत असतात ते संस्कार आपण पूर्ण आयुष्यभर जपत असतो आणि याच्यामध्ये चांगले संस्कार होणं गरजेचं असते. आईवडिलांनी तेच संस्कार माझ्या मनावरती केले. अभ्यास करायचं असते, शिक्षणाने माणूस मोठा होत असतो, अभ्यास आपण आपल्यासाठी करत असतो हे आईवडील सांगत गेले आणि मी तसं करत गेलो. खरं लहानपणापासूनच शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून माझं असं वर्चस्व होतं आणि तेव्हापासूनच मग अभ्यासाची गोडी निर्माण झाली. अभ्यास स्वतःसाठी करायचा असतो, त्यांना आपण मोठे होत असतो, असं असं करत करत मी अभ्यास करायचो, शाळेमध्ये जायचो आणि त्या काळचे स्कॉलरशिप ह्याच्यामध्येही मी चांगलं. तुझे बाबा आणि आई काय करतात रे? आई आणि बाबा प्रामुख्याने शेती करतात. बाबा शेती करतात आणि आई घरकाम करते. शेती किती आहे? 2 एकर, 1.5 एकर अशी शेती आमच्याकडे आहे. आणि त्याच्यामध्येच आई वडील शेतकरी करून, म्हणजे आई वडील कष्ट करून जो काही 5 जणांचं आमचं कुटुंब, त्यांचा उदरनिर्वाह चालतो. म्हणजे आजी आहे आणि आजी, भाऊ, आई वडील आणि मी, असे आम्ही 5 जण. मग तुझे नंतर मग 5वी ते 10वीपर्यंत तुझा तो वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये झाला का? हां, म्हणजे 4वीपर्यंत एक गुणवान विद्यार्थी म्हणून मी गावामध्ये ओळख होती. तर आता 5वीमध्ये सेमी, आता एक आपल्याकडे मराठवाड्यामध्ये काय तो पॅटर्न आहे सर, हां, म्हणजे सेमी अव्हेलेबल नसतं गावामध्ये आणि तेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरामध्ये असतं. बरोबर. मग आता सेमीमध्ये मला जायचं आहे. आता 5वीमध्ये एक तर ऍडमिशन भेटत होतं सेमीला त्या काळामध्ये, आणि 10वीमध्ये एक तर, त्याच्यामुळे 5वीमध्ये सेमीमध्ये जायचं मला. तर आता कोणता ऑप्शन समोर आहे? आई वडिलांच्या त्याच वेळेस एक दूरदृष्टी, म्हणजे वडिलांनी, आईंनी घरची परिस्थिती नसतानाही एवढं मोठं धाडस केलं, म्हणजे मुलाला, दोन्ही मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेमध्ये घालायचं हे त्या काळचं खूप मोठं धाडस होतं आणि त्यांनी तसंच केलं. म्हणजे सेमी आता कुठे चांगली? भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रिसोड या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं 5वीमध्ये आणि बस ही हा प्रवास स्टार्ट केला. खरं तर तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे शिक्षकांची ओळख व्हायला काही दिवस लागले. नंतर ओळख झाल्यानंतर ॲज अ फ्रेंड, शिक्षक आणि मी ॲज अ फ्रेंड सगळे डाऊट त्यांना विचारायचो. म्हणजे एक तिथेही चांगला विद्यार्थी म्हणून ओळख माझी होती. आणि या, म्हणजे भारत माझं जे काही मी आज आहे ते असण्यामध्ये भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा फार मोठा वाटा आहे. कारण की तिथे जे काही मी शिकलो, तिथे जे काही संस्कार झाले, ते हार्डवर्क कसं करायचं असते हे ते सगळं तिथे. किती वेळ अभ्यास करत होता सर?
मी 10वीपर्यंत नॉर्मल 3-4 घंटे असा अभ्यास करायचो, परंतु 11वीमध्ये गेल्यानंतर तिथे पण 10वीपर्यंत अन्य काही अवांतर वाचन करत होता. अवांतर वाचन खूप काही करायचं. अच्छा, तरी भगवद्गीता मी वाचलेली आहे, विंग्स ऑफ फायर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचं अग्निपंख नावाचं बुक, ते अजून खूप सारे कादंबऱ्या वगैरे खूप साऱ्या वाचलेल्या आहेत. आणि म्हणजे डी एन देशमुख सर म्हणून एक सर होते, त्यांच्यामुळे, परत गिरी सर यांच्यामुळे मला वाचनाची आवड झाली. अवांतर वाचन कसं करायचं असतं त्यांना, आणि माझे जे काही स्पीकिंग स्किल्स आहेत किंवा ज्या काही लिहिण्याची कला, त्या या वाचनावरून मधूनच मला आलेल्या आहेत. तुला 10वीला किती टक्के मार्क? 99.40. 2019 बॅच. हां, बिफोर कोविड. हां, बिफोर कोविड. आणि मग आता त्यावेळेला म्हणजे तू तर टॉपरच होतास ना? हां, टॉपरच होतो. ओके, मग तेवढे मार्क मिळाल्यानंतर मग पुढे तू काय करायचं आणि काय शिकायचं? लहानपणापासून आहे ना, 4th-5th एक IAS व्हायचं होतं, आहे ना, कलेक्टर व्हायचं जिल्ह्याचा, असं एक अँबिशन माझं पूर्ण होतं लहानपणापासून. आई वडीलही तेच सांगत आले किंवा वातावरणामध्ये मीही तेच सांगायचं, मला कलेक्टर बनायचं आहे. परंतु 10वीमध्ये गेल्यानंतर मग काय झालं की डॉक्टर पद्मश्री, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर विठ्ठल लहाने हे खूप आधीपासून कॉन्टॅक्टमध्ये होते, आणि त्यांनी सांगितलं तुझ्याकडे काहीतरी असं पाहिजे समोर, आता तू म्हणजे UPSC प्रिपरेशन करशील, एखादी BA BSc अशी काहीतरी डिग्री घेशील आणि जाशील, जर मे बी UPSC तुझ्याकडनं झाली नाही तर मग हाताखाली काय आहे? बरोबर, काहीच नाही, काहीच नसतं. मी BA BSc करून काहीतरी माझं केलं असतं. मग त्याच्यासाठी तू काय कर की JEE किंवा NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षा दे, आधी डॉक्टर इंजिनियर चांगला बन आणि त्याच्यानंतर UPSC कडे वळ, असं त्यांनी सांगितलं. मग आता मी काय बनवू शकतो? तर मला डॉक्टर पद्मश्री, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्यासोबत मी 1-1.5 दिवस होतो, त्यांनी सांगितलं. ते डॉक्टरची लाईफ मी बघितली, त्याच्यानंतर कळालं की नाही नाही, डॉक्टर नाही, मी इंजिनियर चांगला बनवू शकतो. आणि मग राजस्थान कोटा येथे 11th मी JEE ची प्रिपरेशन करणं स्टार्ट केलं. तर असं हे एक महत्त्वाचं वळण माझ्या आयुष्यामधलं. आता तू जेव्हा कोटाला गेलास तर कोटा, भाई आपण खेडेगावातले राहिलेले, एकदम कोटा म्हणजे भलतंच मोठं. बरोबर, आणि तिकडेच शिक्षणाच्या तर अनेक गोष्टी, अनेक हुशार विद्यार्थी तुझ्यासारखे पण तिकडे असतील. बिलकुल. तर तुझ्या मनामध्ये मग काय काय विचार आले त्यावेळेला, म्हणजे IIT च्या प्रवेशासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तिकडे अभ्यास कसा करत होता, जरा आम्हाला सांगणार. बरोबर. तर स्टार्टिंगला ज्या वेळेस मी गेलो होतो, पूर्ण भारतामधून खूप सारे विद्यार्थी तिथे येतात, म्हणजे प्रत्येक स्टेटचे काही टॉपर टॉपर टॉपर. म्हणजे कसं असतं, एका विहिरीमध्ये एक बेडूक असतो, त्याला ते विहीरच त्याचं विश्व असं वाटतं. तसं मला जोपर्यंत हिंगोलीमध्ये होतो, महाराष्ट्रामध्ये होतो, तोपर्यंत महाराष्ट्रच माझं विश्व, ह्याच्यासमोर काही नाही, किंवा IIT पेक्षा मोठेही काहीतरी असू शकतं असं माहितीच नव्हती. बरोबर. मग तिथे गेल्यानंतर या मुलांमध्ये मी मिसळलो, त्यावेळेस कळालं की IIT काय आहे, MIT काय आहे, स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्ड ह्या युनिव्हर्सिटीज काय. IIT चा वर्ल्ड रँक 177 येतो मुंबई जगातून, IIT बॉम्बेचा. अच्छा. मग त्यावेळेस मला एक असं मनामध्ये क्लिक झालं की यार, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा एक म्हणजे लहानपणापासून प्रभाव माझ्यावरती आहे, त्यांचं खूप सारं वाचन केलेलं आहे, खूप इन्स्पायर करतात ते मला. तर त्यांचं एक वाक्य आहे की लो एम इज क्राईम, कमी ध्येय हा गुन्हा आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी माझं ध्येय मोठं ठेवलं, मी IIT च का करायचं, जर मी MIT, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड यासारख्या युनिव्हर्सिटीजला थोडा अभ्यास केल्यानंतर अप्लाय करू शकतो, तर का IIT करू मी. त्याच्यानंतर मग मी डिसाईड केला, आता काही जरी झालं तरी मला MIT मध्ये जायचं आहे, MIT करायची, नंबर 1 युनिव्हर्सिटी जगातली. त्याच्यासाठी जर्नी स्टार्ट केली, 11 hours सेल्फ स्टडी करायचो, 11 घंटे, 3 hours फिजिक्स, 3 hours केमिस्ट्री, 3 hours मॅथ्स, 2 hours इंग्लिश, 5-6 hours क्लासेस असायचे, असं 16 घंट्याचं दररोजचं अभ्यासाचं शेड्यूल. अच्छा. आणि एक आपल्या विद्यार्थ्यांना एक हे असते की काही गोष्टी त्या काय करतात, स्टार्टिंगमध्ये कंटिन्युअसली करतात, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस मग नंतर बंद पडतं, काही दिवस ते बंद राहतं, परत चालू होतं, परत बंद राहतं. हे असं असताना याच्यामुळे व्यवस्थित होत नाही. जे काही आपलं फायनल ड्रीम आहे, बरोबर, जे काही स्वप्न आहे ते स्वप्नपूर्ती होत नाही जर असं चालू राहिलं कंटिन्युअसली तर.
त्याच्यामुळे मी माझं जे वर्क आहे ते कन्सिस्टन्सीनं चालू, सातत्याने संघर्ष, सातत्य आणि संयम. कोणतेही यश मिळवण्यासाठी ह्या गोष्टी मॅटर करत असतात. संघर्ष जो काही आपण घराच्या दूर राहतो 2-3 वर्ष तो संघर्ष आहे आपला. मेसवरचं खाणं, आई वडिलांपासून दूर राहणं, क्लास करणं, हा संघर्ष तो सातत्याने आपल्याला करायचा आहे ना. सातत्याने अभ्यास, काही प्रायमरी थिंग्स आपल्या असतात, प्रायमरी गोष्ट या वयामध्ये जी विद्यार्थ्यांचा आहे ती फक्त अभ्यास आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये सेकंडरी थिंग्स बाकीच्या येतात, फॅमिली परत मित्र, हे त्या गोष्टी या एजमध्ये असतात. बरोबर, त्या सेकंडरी असतात, त्याही करायच्या. परंतु प्रायमरी थिंग्स जी आहे ती आपला अभ्यास आहे आणि ती आपल्याला तिला महत्त्व धरून द्यायचं आहे. तो आपला अभ्यास जो काही डेली टार्गेट आहे, आपण जे काही ठरवलं ते डेली कम्प्लीट केल्यानंतर मग आपल्याला जे करायचं ते करायचं, आपण मोकळे. पण तू आता MIT ऍडमिशनसाठी त्याच्या काही लेवल, काही परीक्षा वगैरे केलं जरा सांगा. ऍक्च्युली कसं असते, MIT किंवा ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यामध्ये जाण्यासाठी एक आपल्याला इंटरनॅशनल लेवलची प्रोफाईल बिल्डअप असलेली पाहिजे. आकाश पोपळगट महाराष्ट्रापुरता ओळखीचा होता किंवा जास्तीत जास्त भारतापुरता. परंतु भारताच्या बाहेर आकाश पोपळगट कोण आहे हे कोणाला माहीत नव्हतं. मी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड देण्याचं ठरवलं 11th मध्ये. अच्छा, 22 इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स दिले आणि 22 च्या 22 मध्येही गोल्ड मेडल मिळवलं. अरे वा. तर मग आता एक इंटरनॅशनल आणि 4 वर्ल्ड रेकॉर्ड सेट केले, तशी इंटरनॅशनल स्ट्रॉंग एक इंटरनॅशनल प्रोफाईल माझी बिल्डअप झाली. आणि बस मग आकाश पोपळगट काय आहे पूर्ण जगाला कळालं आणि MIT ने ऍक्सेप्टही केलं. तुला 88 काहीतरी सुवर्ण पदक मिळाले. हा, एका ऑलिम्पियाडच्या चार स्टेजेस असतात. इंटरनॅशनल 22 आहेत आणि असे पूर्ण जर काउंट केले तर ते 88. तुला म्हणजे एकदाही खाली आलाच नाहीस तू, म्हणजे सगळ्या परीक्षेमध्ये टॉपच. हा, ते कसं कसं असते की काही काही वेळेस असं नाही की आपल्याला जेवढे ठरवले आपण तेवढे मार्क मिळतील. ते कसं काही काही वेळेस अपयशही माझ्या बाबतीमध्ये अपयश आलं नाही, परंतु मोस्ट ऑफ स्टुडंट असतात ते अपयशही येतं आणि तेही महत्त्वाचं असतं. परंतु ज्या ज्या वेळेस मला कमी मार्क पडायचे किंवा खचलेलं असतो त्यावेळेस एक सुरेश भटांची कविता आहे. अच्छा. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. पेटण्याचे झोपडी माझे झालेत कैक कावे, पेटेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान अजून वाट चालतो आहे मी, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पाऊलांना पसंत नाही. ही सुरेश भटांची कविता फार मला मोठी करायची. आणि ज्या ज्या वेळेस असं वाटायचं मी काही करू शकत नाही, काही माझ्याकडनं होणार नाही, हे टॉपिक खूप अवघड आहे, हे मी कसं करू, त्या त्या वेळेस ती कविता मनामध्ये मी म्हणायचो. क्या बात आहे. आणि ही फार मोटिवेट करायची. आणि एक तर परिस्थिती असते आपली घरची जी मोटिवेट करत असते, आई वडिलांचे कष्ट असतात जे की मोटिवेट करत असतात. कोट्यामध्ये गेल्यानंतर जाता जाता मी ठरवलं होतं की काहीतरी लेबल, विजयाचं लेबल, व्हिक्टरी घेऊन मला परत यायचं आहे. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये यायचं नाही. आणि तसंच झालं, तोपर्यंत मी घरी आलो नाही, MIT लेबल घेऊनच वापस आलो. तर हे एक स्ट्रॉंग डेडिकेशन महत्वाचं असतं आणि सातत्य महत्वाचं असतं. आता बघ, आता तुला अनेक पुरस्कार मिळत, म्हणजे पृथ्वीरत्न पुरस्कार आणि तू सन्मानित, जागतिक स्तरावर जे पण पुरस्कार मिळत ते पण जरा सांग थोडं, म्हणजे काय असतं हे पुरस्कार, कसे मिळतात, त्याचं काय होतं जरा सांग ना. पुरस्कार तर खूप काही मिळतात, पण त्या पुरस्कारापेक्षा मोठं काहीतरी असतं ते आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान. ते मला पाहायला मिळालं की आपला मुलगा कुठून कुठपर्यंत जातो, आपली परिस्थिती कशी आहे घरची, त्या परिस्थितीमधनं तो समोर जाण्याचं स्वप्न पाहतो. किंवा आई वडील एक म्हणजे समोर तो काही करेन किंवा न करेल ही आशा न बाळगता त्याला सपोर्ट करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते कोण जगातल्या सगळ्या पुरस्कारापेक्षा मोठं आहे. आज खूप सारे लोक बोलवतात, भेटतात आणि वेगवेगळे पुरस्कार, पृथ्वीरत्न, इमिनन्स एक्सलन्स अवॉर्ड दुबईचा तोही भेटला आहे. अजून खूप सारे पुरस्कार आहेत जे की भेटले आहेत आणि भेटणारेही आहेत समोर. पण सगळ्यात महत्त्वाचं ते आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान, ते मला पाहायला मिळालं आणि ते प्रत्येक पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी मोठं आहे. आणि ही गोष्ट मोठी आहे की एका खेड्यामधनं एखादा विद्यार्थी MIT जाऊ शकतो, तर कोणीही काहीही करू शकतं. फक्त मनामध्ये एक स्ट्रॉंग डेडिकेशन असावं लागतं. एखादी गोष्ट इम्पॉसिबल किंवा अशक्य कुठपर्यंत असते जोपर्यंत एखादा माणूस तिला करू शकत नाही. आता मी करू शकतो, तसा हजारो मुलं आहेत बाकीचे जे की करू शकणार. आता ह्या तुझं IIT जे शिक्षण आहे त्याची काय काय कसल्या प्रकारची स्कॉलरशिप तुला मिळाली होती? MIT 100% स्कॉलरशिप मिळाली. ऍडमिशन आणि तिथे लिव्हिंग कॉस्ट जी काही आहे, जे काय असेल, जेवण खाण राहणं सगळं, एव्हरीथिंग 100%. आपल्याकडे एक तुझ्या नावानंच आकाशी
झेप घेरे पाखरा सोडी सोडी सोन्याचा पिंजरा, तसं तू सोन्याचा पिंजरा सोडून आकाशात झेप घेतोयस. बरोबर. आणि एक जसं म्हणतात की जसं आपण झेप घेतो ना, म्हणजे घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसती नाती. बरोबर. त्या घरत्यातून पिलू उडावे. हां, म्हणजे त्याची भरारी घेतली पाहिजे, परंतु पिलू उडताना त्याने झेप घेताना त्याची उंबरठ्यावर भक्ती असली पाहिजे असं त्या कवीने म्हटलंय. आई वडीलही तेच सांगत राहतात की बरोबर, म्हणजे जमीन कधी सोडू नये. आता माझा प्रश्न असा आहे की तू MIT मध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुझं ध्येय काय, तुला काय करायचं? मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातला भारत बनवण्यासाठीचं योगदान द्यायचंय. फिजिक्स ॲस्ट्रॉनॉमी यांच्यामध्ये रिसर्च मला करायचंय आणि आवडेल, त्यांच्यासारखं जगायला आवडेल मला. वाह. आता शेवटचं की तू जर उल्लेख केलास की आपल्याकडे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी कसं करायला पाहिजे असं शेवटचं जरा तू सांग. बरोबर आहे. कसं असतंय की आई वडिलांचं काम आई वडील म्हणजे करतातच, परंतु आपल्याकडे काय आहे ते त्यांना विद्यार्थ्यांना असं दांबून ठेवणं आतमध्ये, हा एक प्रकार घडत असतो की नाही तू तुझं हे ड्रीम आहे ते ड्रीम आहे तू हे नको करू, आमच्या म्हणण्यासारखं डॉक्टर हो इंजिनियर कसं नसतं. हे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तुम्ही हजारो एक्झाम्पल आहेत, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अजून खूप सारे आहेत की जे शिक्षणामध्ये नव्हते परंतु त्यांनी एक आता संगीत क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं गाजलेलं नाव म्हणजे लता मंगेशकर. त्यांनी एवढं काय, एखाद्या फील्डमध्ये आपण जात असतो त्या फील्डचा एव्हरेस्ट आपल्याला व्हायचं, एव्हरेस्ट जे सगळ्यात मोठं ठिकाण आपल्याला गाठायचंय फक्त तेच असतं. आणि आई वडील अथरून पाहून पाय पसरवतात असं म्हणतात, परंतु नाही तसं नसते. आपलं पायापर्यंत पसरत जायचं, अथरून आपोआप मोठं होत. अरे वा वा. तर तसंच आहे. आणि विद्यार्थ्यांचं कसं असते म्हणजे कन्सिस्टन्सीनं हार्डवर्क ते करत नाही, नेहमी स्वप्न आपलं मोठं ठेवायचं. मी ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की ड्रीम बिग, डू नॉट गिव अ ब्रेक, कीप वर्किंग हार्ड, इट्स ओके समवन इज लाफिंग यू, पुलिंग युअर लेग, पुलिंग युअर बॅक डाऊन, इट्स ओके, यू जस्ट कीप वर्किंग हार्ड, लुकिंग अप टू द स्काय, इट डझंट मॅटर व्हॉट एनी वन एल्स इज. ना लोक काय म्हणतील ते मॅटर करत नाही. कारण कुछ एक हिंदीमध्ये एक वाक्य आहेत काही की कुछ रीत जगत की ऐसी है, अरे एक सुबह की शाम हुई, तू कोण है तेरा नाम ही क्या, सीता भी या बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना. त्याच्यामुळे लोक काही म्हणतील, आपण आपल्या वेळासारखा अभ्यास करत राहायचं, आपल्या आईवडिलांचे जे आपल्याकडनं जे काही स्वप्न आहेत, आपले जे काही आपण ज्या पोझिशनवरती स्वतःला इमॅजिन केलं आहे त्या पोझिशनवरती कार्य करत राहायचं. फक्त हेच विद्यार्थ्यांना सांगेल, कन्सिस्टन्सीनं हार्डवर्क करा. आणि पालकांचं कसं असते की गरजेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संसाधने देणं किंवा त्यांच्याकडनं म्हणजे असं ते सांगतात की मला जे मिळालं नाही ते माझ्या विद्यार्थ्यांनाही मिळावं. बरोबर. परंतु तसं नसतं, संसाधने विद्यार्थ्यांना जरूर पुरवा, पण त्याची जाणीवही त्यांना करून देणं गरजेचं आहे. तर असंच की पालकांनी विद्यार्थ्यांकडनं जे काही एक्सपेक्टेशन त्यांच्या त्यांची जी काही हे आहे त्याप्रमाणे ठेवावी. धन्यवाद. थँक्यू. मनापासून आभार. प्रेक्षक हो, अतिशय एक वेगळी माहिती आपल्याला आकाशने दिली. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना पुढे पाठवा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सर, इथे बोलवलं मला आणि तुमचं इंद्रधनुष्य याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. आणि विद्यार्थ्यांना हे सांगेल की खूप मोठे व्हा, आपल्या आईवडिलांचं, आपलं महाराष्ट्राचं, भारताचं नाव सगळीकडे गाजवा. ह्याच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.